ऋग्वेद तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. निर्मिल्ले निर्माणे या चित्रपटाबद्दल आपण बोलत आहोत. आता आपण डायरेक्टरांची बोलूया. आता वेळ आहे या चित्रपटातले मेन ऍक्टर आणि इज नन अनदर दॅन लाईक कॉमेडी सुप्रिमो हबर्ट. कुठेही वेळ न दवडता डायरेक्ट त्यांच्या शिंगे. सर वेलकम ऑन द शो. सर तुम्ही म्हटल्या तियात्र आणि तियात्र म्हटलंय तुम्ही. चित्रपटात तुम्ही केलं थोडेसे काम केलं बट सडनली मॅंगलोर. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स वॉज फॅन्टॅस्टिक. एकदम बरे एक्सपिरियन्स म्हाका बघला. तो युनिट आखोच युनिट विथ द प्रोड्युसर हेनरी बाब, डायरेक्टर मेलविनी पेल, मागीर द कॅमेरामॅन, ऑल द असिस्टंट, इवन द स्पॉट बॉईज, एव्हरी वन वॉज वर्किंग सो हार्ड. टोटली इट वॉज अ फॅमिली. इज टू जोक, लाव अँड गिव्ह अ बेस्ट. एकदम बरं हे झालं, फंक्शन झालं, त्यांचे ऑर्गनायझेशन वॉज अ व्हेरी फाईन. सर ॲक्च्युली किती असा जे प्रोड्युसर असा मिस्टर हेनरी आणि डायरेक्टर इज समबडी एल्स लाईक. प्रोड्युसर थिंक्स अबाउट द मनी, डायरेक्टर थिंक्स अबाउट द परफेक्शन. सो प्रोड्युसरचं इंटरफिअरन्स बी जातं? नो नो नो. इनफॅक्ट बाब हेनरी वॉज लाईक अ चाइल्ड. कितले पावटी आम्ही खूप मिस्टेकी केल्यात आणि जाल्यात जाप पसून काढली. जेव्हा त्याला शॉर्ट ओके दिसले त्याचे बद्दल त्याला ओके दिसले, पण डायरेक्टरात ते ओके दिसोंग ना. ही वुड नॉट गिव्ह अप द डायरेक्टर. यंग बॉय बट व्हेरी प्रोफेशनल, थारो प्रोफेशनल. ही हॅज मेड अ गुड फिल्म. सर हा जो आता जो तुमचा एक्सपिरियन्स असा बँगलोरचो आणि आम्ही तुम्ही गोव्यानी पळला असताना आमच्या गोव्यानी फिल्म जाता अशा लाईक आणि आमचं टार्गेट ऑडियन्स एक असता आणि हे मँगलोरात करून टार्गेट ऑडियन्स गोव्यात दवरला कारण की तुमच्या सारखे मीनाक्षी मार्टिन सारखे आणि आमच्या रेश्मा बाहेर भाषण अशा ऍक्टर्स असा. सो इकॉनॉमिक्स आणि हे ते सगळे खूप चिटला कशा दिसतात तुमका किती दिसतं? सर पोय मँगलोरियनांक घेऊन आम्ही हे फिल्म केलेले आहे म्हणजे भावन आणि जेकबन पादरी. तुम्ही आशिले इट वॉज रनअवे हिट. पादरी वॉज करेक्ट. इट वॉज प्रोड्यूस बाय मँगलोरियन. Directed by also a Kannada director, Rajesh Pranani, something like that. So, audience are lagun, ye je tane gadbandhan kela, munche aaple goichi artist ani Mangalo artist gyun. So, audience vadon yo paak. Definitely. तुम्ही तुम्ही नशिबवान असा की तुम्ही पिक्चरात काम केलं आणि चित्रपट पळलो सुद्धा तुम्ही प्रीमियर आकाशले आणि वाचले ते सुद्धा सगळे. सो ॲक्च्युली हा जो चित्रपट असा तो टार्गेट ऑडियन्स ताणी जो दोरला आणि सॉंग्स आर व्हेरी कॅची आणि तुमची कॉमेडी सर यू आर बेस्ट एट सुप्रिमो म्हणेना. सो इट इज अकॉर्डिंग टू मी इट इज ऑलरेडी अ हिट. पिक्चर हिटच झालं ते कित्याक मँगलोरच्या शहरात रिलीज झाले दोन तीन थिएटरांनी. उडीपी रिलीज झाले, मागीर बँगलोर झाले आणि पहिलेच कोंकणी फिल्म 64 डेज रनिंग इन अ थिएटर. हे फकाणं इट्स नॉट अ जोक. लोकांनी खूप वाटलं. हांव व्हॉट्सॲपाचेर मागीर आमचे फेसबुकाचेर फॉलो करतालो. गुड कमेंट्स फ्रॉम एव्हरी वन हू वेर लिव्हिंग द थिएटर. बिकॉज एक साऊथचं एक व्हेरी सिनियर कॉमेडियन असा, युअर फेस ऍब्सोल्युटली रिझेम्बल्स टू दॅट जेंटलमॅन. मेनी ऑफ द पीपल मे से दॅट यू आर इज यंग व्हेन आय व्हेन यू वॉच दॅट मूवी. बट लँग्वेज त्याचे मसे ते लँग्वेज वाईज आय जाता थंयसर मात्शे त्यांचे उतर घातल्या आणि ज्या जाग्यार हांव कम्फर्टेबल ना थंय हांव म्हजी कोंकणी उलयला. कित्याक म्हाका म्हणजे आमची कोंकणी ताका सांगपाता नो प्रॉब्लेम. आणि ताची कोंकणी आता आमच्या जायते गोंयकारांक समजता कित्याक गोंयकारां कितलीच बँगलोरियन काजारांक बाजारांक वाजयता. सो देर इज नो प्रॉब्लेम ऑफ लँग्वेज. आय थिंक कल्चर आय मीन आर्ट कल्चर हॅज नो क्रीड रिलिजन लँग्वेज. नो बार आर्ट बार नो बार आर्ट इटसेल्फ इज आर्ट. You are so nice. Who can, the great, only great artist can speak like this. Sir, how chitrapat, Goenkarani ki dae polo baap zae, hacha badda? Goenkarani yada kub filma pahili. Ek film unte tumi tu zana, sagle zana, hit zale gwaya. Nagi ta ja fatla filma heli, torchin, dori hit zaapna, torchin, tolli. Pona difference ki dae zae te polo zae, production wise.
तुमचे कॅमेरा वाईज डायरेक्शन वाईज प्रोफेशनल अप्रोच आहे या फिल्मात जो अप्रोच ते बॉलिवूड फिल्मांनी करता हिंदी फिल्मांनी तोच अप्रोच या फिल्मांक डायरेक्शन वाईज प्रोडक्शन वाईज सो ते डिफरन्स चोवपाक आणि म्युझिक सॉंग्स म्युझिक आणि सॉंग जे कितकोन रिकॉर्ड झाला आमचे जायते फिल्मांनी म्युझिक घालतात बट तो स्टिओरोफोनिक साऊंड हे तो वेल बॅलन्स जायना सो हांव म्हणटा हे डिफरंट चोवपाक आनी न्यू समथींग न्यू द स्टोरी इज क्वायट न्यू व्हेरी व्हेरी ब्युटिफुल स्टोरी सो हे पोवपाक गोंयकारांनी येवपाकूच जाय हे फिल्माक 64 days आणि म्हाका दिसता गोंयकारांनी सुद्धा त्याचे सर किती असा तुम्ही मनाची मागे मायला हे आमचे गोंयचे एक सिरियस केला बट शी वॉज व्हेरी कॉपरेटिव्ह अँड व्हेरी अटेंटिव्ह किती हा सांगले किती जर असे करूया तसे करूया रोकडेच आयताले बट दॅट इज द तुमच्या सारख्या सिनियरा बरोबर काम आई गॉट लॉट ऑफ रिस्पेक्ट फ्रॉम दॅट युनिट लॉट ऑफ रिस्पेक्ट नॉट ओनली फ्रॉम स्पॉट बॉय ऑर एनीवन लाइक दॅट बट इवन मच सिनियर आर्टिस्ट म्हणजे म्हणजे बेंगलोरियन सिनियर आर्टिस्ट आहेत सगळ्यांनी खूप रिस्पेक्ट दिला मला सो हा चित्रपट घेऊन ते आमच्या गोयान आले आसात आमच्या लोकांक तुमकां कितें मेसेज दिवपाक जाय हांव इतलेंच मागतां आमची कोंकणी सांबाळूंक जी स्लोली स्लोली मरत वयता नॉट बिकॉज ऑफ एनी अदर नेशन ऑर एनी अदर कास्ट ऑर क्रीड ऑर अदर लँग्वेज इट इज बिकॉज आर ओन चिल्ड्रन आर गोईंग फॉर इंग्लिश फिल्म्स गोईंग फॉर हिंदी फिल्म्स तितून भितर तुम्ही हॅबिट करा भुरग्यांक घेऊन कोंकणी फिल्मांनी येऊन कोंकणी लँग्वेज आमची लायफ धरून ना जाल्यार एक दीस आमची काबार जातली कोंकणी लँग्वेज ह्या फिल्मांत येयात आनी पळयात कितले डिफरन्स आसा मँगलोरच्या प्रोडक्शनांत आनी कितले डिफरन्स आसा आमच्या गोंयच्या प्रोडक्शनांत कितले फायन आर्टिस्ट आहात मँगलोरचे कितले फायन आर्टिस्ट आहात गोंयचे कितलो ताचो मेळावो कसो चल्ला आनी हे फिल्म तुका कितें सांगूंक सोदता कसली स्टोरी ही सदांची स्टोरी न्हू ती कोणूच मोगान पडले हे जाता ती मोगाची स्टोरी पूण ताका एक ट्विस्ट आहा हँडीक्राफ्ट तुमी खोलांतली रडन रडन भायर सरतली हे तुमकां हांव खात्री दिता येयात आनी हे फिल्म पळयात हांबटोक तुमी सदांच सपोर्ट केला सदांच मागला सदांच तुमी मानून घेतला तियात्रांत हांबटो आहा जाल्यार म्हजे 200-300 व्हडले फॅन्स आसात सो ह्या फिल्मांत हांव मागता अडेशी तर कदेलाचें थिएटर आहा जाल्यार बरो लोक भायर वचोंक जावो परतून घरा वचोंक जाय येयात हे तुमचे धाकली खालती विनंती तुमकां सगळ्यांक देव बरी दॅट वॉज सो गूड लायक कॉमेडी म्हणटा त्या मनशाच्या काळजांत कितलो सिरियसनेस असता दॅट वी सॉ लायक वी आर गोईंग टू टेक स्मॉल ब्रेक पण तुम्ही कुठेही जाऊ नका परत या आपण बघणार आहोत निर्मिले निर्माणचा तिसरा भाग